मलिकवाडीतील पूरग्रस्तांना कर्नाटक जनपर विदेकेकडून साहित्याचे किट वितरित करण्यात आले. नुकत्याच महापुराने घातलेल्या थैमानामुळे अनेक कुटुंबाचे संसार रस्त्यावर आले. सदर कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्याचे दिसले. पूर ओसरून महिना उलटल्यानंतर ही मदतीचा ओघ सुरूच असल्याचे पाहावयास मिळत आहे. नुकताच मलिकवाडीतील पूरग्रस्तांना रामनगर जिल्ह्यातून मदत मिळाली. त्यानंतर लगेचच कर्नाटक जनपर विदेकेकडून ही भरीव मदत पोहोचल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. महापुराच्या विळख्यात मलिकवाडीतील सुमारे 200 अधिक लोकांना फटका बसला आहे. त्या कुटुंबांना मदत करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून मदत गोळा करून मूळ लाभार्थ्यांना पोहोचवण्यासाठी कर्नाटक जनपर विदेकेचे राज्याध्यक्ष रमेश गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते मलिकवाडे ते पोहोचत मदत म्हणून रोजच्या उपयोगासाठी लागणारे साहित्य किट वितरित केले. ನೋಡಿ ಉತ್ತರ ಬರುವ ನೋವಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹೇಳಿ ಕಳೆದ ತಿಂಗಳು ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ದೇವದುರ್ಗ ತಾಲೂಕಿನ ಹಲವಾರು ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ನೆರೆ ಸಂತ್ರಸ್ತರ ಕಣ್ಣೀರಿನ ಮುಖ್ಯ ಕಳೆದ ವಾರ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಲೂಕಿನ ಹಿರಿಯ ಬೈಕೊಂಡು ನಾವು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿನ ಜನರಿಗೆ ನಮ್ಮ ಕೈಗಾರಿಕೆ ನಷ್ಟವನ್ನು ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಜನಪಟ್ಟಿಯ ಮಾಡಿದಂತಹ ರವೀಂದ್ರ ಕಾರಂತ ಅವರು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ತಾಲೂಕಿನ ಮಲ್ಪುರ ಗ್ರಾಮದ ಜನ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಈ ಊರಿನ ಜನ ಸಾವಿರ ಸೈನಿಕರನ್ನ ಕೊಟ್ಟಂತ ಹೆಗ್ಗಳಿಕ್ಕಂತ ಊರು ಸಕ್ಕರೆಯಿಂದ ಇವರು 30 ಹೆಚ್ಚು ಅಡಿ ಉದ್ದಕ್ಕೂ ರಸ್ತೆ ತುಂಬೆಲ್ಲ ನೀರು ಕಂಪೌಂಡ್ ಸಂಪೂರ್ಣ ಸಂಪರ್ಕಿಸಿದೆ. ನೂರಾರು ಜನ ನಿರಾಶಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸಹಕಾರ ಸಿಗ್ಬೋದಾದಂತಹ ಹೋಟೆಲ್ನ ಬಗ್ಗೆ ಕೋರ್ಕೊಂಡ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿನ ಪಕ್ಕದ ಸಂಕ್ರಾಂತಿಪುರದ ಹಿರಿಯರಿಗೆ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡಿದೆ. ಒಂದು ತಿಂಗಳ ಪಡಿತರವನ್ನು ಅವರು ಕೊಟ್ಟುಕೊಟ್ಟು ಹೇಳುತ್ತಿರುವುದಕ್ಕಿಂತ ನನ್ನ ಬೆಳೆಯನ್ನ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರು. ಇವತ್ತಿನ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ಬೋಧಗಂಗಾ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ನಿರ್ಮಾಣಾಯಿತು. ರವೀಂದ್ರ ಕಾಂತ್ ಅವರು ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಪಿಡಿಯುವರು, ಮತ್ತೊಬ್ಬ ಮಹೇಶ್ ಅವರು ಮತ್ತೊಬ್ಬ ಜನಪ್ರಿಯವಾದಂತಹ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತ ಸೋಭಾಸಿ ಎಂತ ಅವರು ಈ ಗ್ರಾಮಾಂತರಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಾಗಿ ಜನಪ್ರಿಯವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿವೃತ್ತ ಸೈನಿಕರು ವಾಪಸ್ ಪಕ್ಷ ನಾಯಕರು ಮತ್ತು ಈ ಊರಿಗೆ ತನ್ನ ಕಣ್ಣು ಮನ ಧನವೇ ದಾರಿ ಆದಂತಹ ಅಪರೂಪದ ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ ಗೆಳೆಯರು ನಿಜಕ್ಕೂ ನಾನು ಎಲ್ಲರ ಊರಿನ ನೋಡ್ತಿರ್ತೀವಿ. ತಾನ ಮನೆ ಮಠ ಎರಡು ಕಷ್ಟಿ ಒಡವೆಗಳು ವಸ್ತ್ರಗಳು ತನ್ನ ನಡದಿ ಮಕ್ಕಳುಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆನಂದ ಪಾಟೀಲ ಸಂಪೂರ್ಣ ಜನರ ಆನಂದಕ್ಕಾಗಿ त्यांनी इथे पण मलिकवाड गाव तिकडलं त्याचबरोबर इथून पुढे शिरसवाड असं पण एक गाव अतिशय संपूर्ण असं गाव विवेकानंद सरांच्या माध्यमातून आता तिथं व्यवस्थितपणा चालू झालेला आहे. आणि तिथून गेल्यानंतर त्यांनी शिरसवाडचं पण निवड केलेलं आहे. तर खास करून मलिकवाडचा उल्लेख केला की सैनिक मलिकवाड आणि जे आपल्याला संपूर्ण आपलेलं आहे मलिकवाडला गंगा नदी आहे आणि देवस्थान वगैरे त्यांनी बसून आम्हाला समाधान वाटलं. आणि आम्ही म्हटलं की त्यांनी या आमच्या गावात आणि आणखीन त्यांनी शाळेसाठी थोडी बुक्स करून दिलेली आहे. असं पण आम्ही आता 2 मिनिटात इथे सापडतो. आणि आमचा घरचा पंक्चर घेऊन त्या गावात एवढी आमची इच्छा आहे. आणि सगळ्यांनी आपल्या इथं गावात करून त्यांनी भेट तुम्ही जे अनमोल अशी भेट गावाला दिली. राजेंद्र पाटील, संजय वडगावे, अक्षय इंगळे, ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता वडगावे, अप्पासो नाईक, पीडीओ महेश कुमार, सेक्रेटरी मल्लिकार्जुन कांबळे, चांद शरदवाडची पीडीओ रविकांत, सेक्रेटरी संतोष कटीकर, राजू हिरेमठ यांच्यासह पूरग्रस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.